subscribe button and hit the bell icon to never miss any update. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो बीएससी ऍग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमांतर्गत आपण फंडामेंटल्स ऑफ ऍग्रॉनॉमी यामध्ये सीड आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे की सीड काय असतात आणि सीडचं फंक्शन वगैरे काय असतं. तर सुरुवातीला एकदा सीडची काही इमेजेस आपण वापरलेले आहेत, तर त्या इमेजेस बघा. या ठिकाणी आपल्याला सीड दिसतंय. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या ज्या बिया असतात त्या आपण लागवडीसाठी वापरत असतो आणि म्हणून सीड हा थोडासा ब्रॉड मिनिंग असलेला शब्द आहे. की सीड केवळ ह्या बियांनाच आपण सीड म्हणू शकत नाही, तर असं कोणतंही मटेरियल की ज्यापासून आपण ही झाडाची लागवड करत असतो अशा कोणत्याही मटेरियलला आपण सीड असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ रायझोम आहेत किंवा बल्ब आहेत किंवा कॉर्म आहे किंवा ट्युबर्स आहे. जसं पोटॅटोमध्ये आता तुम्हाला हे ट्युबर दिसत आहे, इथं हे त्यांचे बर्ड्स आय बर्ड वगैरे म्हणतो आपण त्याला. किंवा ऑनियन आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बल्ब आपल्याला दिसतो त्याचा. तर हे असं कोणतंही मटेरियल की जे आपण कशासाठी वापरत असतो, लागवडीसाठी वापरत असतो, अशा मटेरियलला आपण सीड असं म्हणत असतो. आणि म्हणून प्रश्न विचारला गेला आपल्याला, डिफाइन सीड अँड राईट दी क्वालिटीज ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड सीड. कशाला म्हणायचं चांगलं बी? तर एनी मटेरियल युज फॉर सोईंग ऑर प्लांटिंग प्रोपोगेशन ऑफ क्रॉप इज कॉल्ड एज सीड. इट मे बी इन द फॉर्म ऑफ सीड ऑर सीडलिंग ऑर ट्यूबर बल्ब रायझोम रूट ऑर स्टेम कटिंग ऑर ग्राफ्ट ऑर एनी अदर व्हेजिटेटिवली प्रोपोगेटेड मटेरियल. तर असं कोणतंही मटेरियल की जे तुम्ही त्याच्यासाठी वापरत असता लागवडीसाठी, तर त्या मटेरियलला आपण सीड असं म्हणू शकतो. गुड काय सीड कशाला म्हणायचं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय? तर इट शुड बी जिनेटिकली प्युअर, अनुवंशिकरित्या ते प्युअर असलं पाहिजे. इट शुड बी हाय जर्मिनेशन पर्सेंटेज, त्याची उगवण क्षमता ही खूप चांगली असली पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम एनी इन्सेक्ट पेस्ट, कोणत्याही किड्यांपासून अळ्यांपासून ते बिया मुक्त असाव्यात, त्याच्यासोबतच ते आलं नाही पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम डिसीज बिअरिंग ऑर्गॅनिझम, कोणताही रोग घडून आणणारा ऑर्गॅनिझम त्याच्यासोबत नसावा. इट शुड बी फ्री फ्रॉम एनी ऍडमिक्सचर डर्ट अँड इनर्ट मटेरियल, त्याच्यासोबत कोणतंही इनर्ट मटेरियल नसावं, कुठल्याही प्रकारचं त्याच्यासोबत अशा प्रकारचं इनर्ट मटेरियल आलं नाही पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम नॉक्सियस, नॉक्सियस म्हणजे हार्मफुल, ऑब्जेक्शनेबल आणि सॅटेलाइट वीड सीड. म्हणजे अशा पद्धतीनं नॉक्सियस असेल, ऑब्जेक्शनेबल असेल आणि किंवा सॅटेलाइट वीड सीड नसावे. आता सॅटेलाइट वीड सीड म्हणजे काय लक्षात घ्या, तर सॅटेलाइट वीड सीड म्हणजे वीड ग्रो सिमिलर इन साईज ऑफ क्रॉप प्लांट अँड मॅच्युअर ऍट द सेम टाइम. म्हणजे आपल्या क्रॉप सोबतच ते वाढत असतात आणि क्रॉप सारखंच ते दिसत असतात आणि त्याचे बिया देखील क्रॉप सोबतच पडत असतात. आणि म्हणून आपल्या बियांसोबत अशा प्रकारचं मटेरियल तिथं असलं नाही पाहिजे. तर ह्या होत्या काही गुड कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड आणि हा एक प्रश्न होता आपला की डिफाइन सीड अँड राईट दी क्वालिटीज अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड सीड. तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता एक आणखी प्रश्न एका विद्यार्थ्यांनी मला विचारला होता, किरण पाटील नावाच्या विद्यार्थ्याचा प्रश्न होता तो, की वॉटर टेबल म्हणजे काय. तर आता इथं तुम्हाला वॉटर टेबल मी दाखवलेला आहे. जवळपास हा जो झोन आपल्याला इथं दिसतोय खालच्या बाजूला वॉटर टेबल, तर इथं ते वॉटर टेबल वगैरे दिसतं, ऍक्विफर वगैरे म्हटले. वरती सँड आणि ग्रॅव्हल असं टायटल आहे आणि इथं आपण वॉटर टेबल असं लेबल केलेलं आहे आणि त्याच्या खाली ग्रॅव्हिटेशनल झोन आहे, म्हणजे खाली जाणारं पाणी. तर अशा पद्धतीने आपल्याला वॉटर झोन या ठिकाणी लक्षात येईल, वॉटर टेबल काय. त्यानंतर एकानं स्टबल मल्च बद्दल विचारलं होतं की जमिनीवरती काड असेल किंवा धसकट असतील किंवा हे जे काही मटेरियल असतं, तर हे याचं मल्चिंग केलं जातं किंवा त्याच्यासोबत ते ठेवलं जातं, ते जाळलं जात नाही किंवा त्यांना जमा करून एकत्रित केलं जात नाही, त्यामुळे जमिनीची धूप होत नाही, खंगत नाही, झिजत नाही जमीन. आणि त्याचा दुसरा फायदा हा आहे की इरोजन होत नाही. तर हे इरोजन होऊ नये, पाणी वाहून जाऊ नये, माती वाहून जाऊ नये यासाठी, आणि खत होतं, एक दुसरा एक फायदा त्याचा असा आहे की त्याचं खत होतं चांगलं, कंपोस्ट. यश लोकाटेचा प्रश्न आहे की ऍग्रो 111 म्हणजे 111 काय. तर हे फंडामेंटल्स ऑफ ऍग्रोनॉमी हा जो कोर्स नंबर 111 हा कोर्स नंबर आहे आणि याचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ ऍग्रोनॉमी. याच्या अंतर्गत आपण जे चॅप्टर तुम्ही शिकता ते या कोर्सच्या अंतर्गत तुम्ही शिकत आहात. तुमचं सेमिस्टर फर्स्ट मध्ये तुम्हाला दोन आहेत, एक 111 ऍग्रो 111 आणि ऍग्रो 112 असे दोन कोर्स आहेत आणि त्याच्या पुढच्या नंतरच्या सेमिस्टरला आहे. आणि म्हणून आपण त्यातलं एक सुरू केलेलं आहे फंडामेंटल्स ऑफ ऍग्रोनॉमी आणि त्यामध्ये आपण हे काही जे स्टडी करत आहोत तर ते एक एक पॉईंट आपण त्याच्यातले घेत आहोत. तर 112 आपण नंतर घेणार आहोत. तर आता या ठिकाणी थांबतो.
याचं नोट्स वगैरे मी प्रोव्हाइड केलेले आहे तुम्हाला, त्याचे PDF प्रिंटआउट काढा आणि त्याचा अभ्यास सुरू ठेवा. तर या ठिकाणी आता थांबतो. धन्यवाद.